नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा मित्रांनो, जी काही RRB ग्रुपची जी परीक्षा चालू आहे मित्रांनो, त्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की भारतातील शास्त्रीय भाषा किती किंवा कोणत्या राज्याची कोणती भाषा आहे मित्रांनो, आणि शास्त्रीय नृत्य मित्रांनो, दोन्हीवरती प्रश्न विचारला जातो. शास्त्रीय नृत्य बघा ओळखायला सांगितलं जातं की कोणत्या राज्याचं आहे, त्यावरती प्रश्न येतात मित्रांनो. बघा त्याची आपण आजच थोडी सविस्तर माहिती घेणार आहोत, कारण की 2 मार्कला हा प्रश्न येतो मित्रांनो. बघा पहिलं जर पाहिलं गेलं तर त्या भाषा आहेत त्या कोणत्या अनुसूचीत ठेवण्यात आलेल्या आहे मित्रांनो, तर 8व्या अनुसूचीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे मित्रांनो. लक्षात घ्या टोटल किती भाषा आहे, तर 22 भाषा आहे मित्रांनो. लक्षात घ्या बघा सुरुवातीला किती ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस किती भाषा होत्या, तर 14 होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय केलं, 21वी घटनादुरुस्ती करून 1967 सिंधी भाषा ॲड केली, टोटल भाषा झाल्या त्या 15. त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती करून 1992 नमक म्हणजे 3 भाषा ॲड केल्या त्याच्यामध्ये. तर त्या किती झाल्या मित्रांनो, नमक कोणते कोणते होते, न म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी, क म्हणजे कोकणी. मित्रांनो लक्षात घ्या पहिल्या किती होत्या, 14+1+3 म्हणजे 15 आणि 3 18 झाल्या मित्रांनो. आता टोटल 22 भाषा 18 झाल्या. आपल्याला माहिती पहिल्या 14 होत्या, त्यामुळे 14चा विषय येत नाही. काही राहिली कोणती, एक सिंधी, तर 67 ॲड केली 1992 घटनादुरुस्तीमध्ये नमक ॲड केलं, म्हणजे झाल्या किती, 18 झाल्या मित्रांनो टोटल. आता टोटल 22 म्हणजे राहिल्या कोणत्या, 4 भाषा मित्रांनो. त्या कधी घेण्यात आल्या मित्रांनो, बघा ज्या काही आपल्या 92वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो, कधी झाली होती मित्रांनो, हे 2003 झाली होती. लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये 4 भाषा ॲड केल्या आल्या. तर 4 कोणत्या होत्या, त्या बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. मित्रांनो लक्षात घ्या, बघा आपल्याला माहिती की बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली ह्या 4 भाषा माहिती आहेत आपल्याला, पण त्या कधी घेण्यात आलेल्या हे बघा. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे त्यांचा ठीक आहे, पण एक्झॅक्ट लक्षात येत नाही मित्रांनो. घटनादुरुस्ती कोणती, 92वी 2003 करण्यात आले, 4 भाषा मित्रांनो. मग किती पहिले 18 आणि 4 22 भाषा, अशा 22 भाषा मित्रांनो. लक्षात घ्या. आता 6 शास्त्रीय भाषा मित्रांनो महत्त्वाचे, त्याच्यावरती रोज पेपरमध्ये एक प्रश्न विचारला जातो, फार तर रिपीट होणारा प्रश्न होता की शास्त्रीय भाषा किती आहेत मित्रांनो. तर बघा किंवा सर्वात जुनी शास्त्रीय भाषा आणि नवीन शास्त्रीय भाषा कधी कोणती घेण्यात आलेली मित्रांनो. बघा त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, तामिळ ही 2004 साली शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला मित्रांनो, 2005 साली संस्कृतला दिला, कन्नडला 2008 साली दिला, तेलगुला 2008 दिला मित्रांनो. कन्नड, तेलगुला 2008, मल्याळमला 2013 आणि ओडियाला 2014 मित्रांनो. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा भारताची राज्यभाषा कोणती, तर राज्यभाषा आहे हिंदी मित्रांनो. यावरती पण प्रश्न विचारला गेला होता एवढ्या 2-3 दिवसामध्ये 2-3 वेळा. आणि हिंदी दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो, तर 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. तर 14 सप्टेंबरला का केला जातो मित्रांनो, जे की भारताची राज्यभाषा हिंदी, ती त्या दिवशी 14 सप्टेंबर 1949 ना ती स्वीकारण्यात आली होती, तेव्हापासून हा 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस साजरा केला जातो मित्रांनो. बघा याच्यात काय अडचण आहे का मित्रांनो, अनुसूची 8व्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला किती भाषा होत्या, 14, आता किती, 22 आहे. 14 नंतर काय कोणती ॲड झाली, 21वी घटनादुरुस्ती 1967 झाली, त्याच्यामध्ये कोणती आली, सिंधी आली, 71वी. बघा 21, 71 आणि 92 लक्षात घ्या मित्रांनो, 3 महत्त्वाचे आहे. 92व्या घटनादुरुस्ती कधी झाली, सॉरी 71वी घटनादुरुस्ती 1992 झाली, त्याच्यात नमक ॲड केलं. नमक म्हणजे काय, नेपाळी, मणिपुरी, कोकणी, कोकणी गोव्याची. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर 92वी घटनादुरुस्ती 2003 त्यात आपल्या 4 भाषा ॲड झालेल्या, अशा टोटल 22 झाल्या. 6 शास्त्रीय भाषा इकडं कधी घेण्यात आलं हे महत्त्वाचं मित्रांनो. आता विचारलं जाऊ शकतं की कोणत्या साली घेण्यात आलेली, कारण की महत्त्वाचं आहे. आता सोपे प्रश्न भरपूर झालेले, त्याच्यामुळे विचारू शकता ते कोणत्या भाषेला कोणत्या साली दर्जा देण्यात आला शास्त्रीय भाषेचा. लक्षात घ्या, सर्वात जुनी तामिळ होती 2004 आणि ओडिया 2014, संस्कृत 2005 आणि 2008 ह्या, कन्नड, तेलुगू, मल्याळम 13. बघा आता जर पुढं पाहायला गेलं तर आपल्याला शास्त्रीय नृत्य प्रकार आहे मित्रांनो, तर त्याच्याविषयी माहिती घ्यायची. तर शास्त्रीय नृत्य प्रकार आहे त्याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, टोटल किती नृत्य प्रकार आहे, जे काही आपलं जे संगीत नाटक अकॅदमी त्यांच्यानुसार सध्या 8 नृत्य प्रकार आहे मित्रांनो भारतामध्ये. तसे काहीतरी 10 बोलले जातात ते, पण ते यांच्या जी काही संगीत नाटक अकॅदमी त्यांच्यानुसार सध्या 8 आहे मित्रांनो. ते 8 पाहणार होतो आपण, जरी पेपरमध्ये आला तर तुम्ही 8 टाका, आणि 8 नसेल तर ऑप्शनमध्ये त्या पद्धतीने मग जे काय असेल ते त्या पद्धतीने करा. बघा आता त्याच्यामध्ये सर्वात जुनं शास्त्रीय नृत्य कोणते मित्रांनो, भरतनाट्यम आहे. कोणत्या राज्यात आहे, तामिळनाडूत आहे. आणि सर्वात अलीकडचे कोणते, सत्रिय मित्रांनो, सत्रिया कोणत्या राज्यात आहे मित्रांनो, तर आसामचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या 2 गोष्टीचा संबंध आहे तुम्हाला, सर्वात जुने कोणते, भरतनाट्यम तामिळनाडू, सत्रिया आसामचं आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला आहे कथकली, 3 नंबरला आहे मोहिनीअट्टम मित्रांनो.
कथकली आणि मोहिनीअट्टम कोणाचे? केरळचे. लक्षात घ्या मित्रांनो, भरतनाट्यम तामिळनाडू, कथकली मोहिनीअट्टम केरळचे, ओडिसी नावावरूनच ओडिसाचे, मणिपुरी मणिपूरचं, आता कुच्चीपुडी, कुच्चीपुडी म्हणजे आंध्र प्रदेशचे. लक्षात घ्या मित्रांनो, कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि कथक, कथक उत्तर भारतातील, लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय होतो कुच्चीपुडी आणि कथक आणि कथकली. मित्रांनो या तिन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेतो. लक्षात घ्या, कथकली केरळ आहे, कुच्चीपुडी आंध्र प्रदेश आहे. लक्षात घ्या. आणि कथक कुठले? उत्तर पश्चिम मध्य भारताचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो. आता सत्रिया आसामचं आहे मित्रांनो, हे सर्वात अलीकडचे आहे. बघा ह्या पद्धतीने मित्रांनो, बघा याच्यात तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने ह्या गोष्टी. जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.